இந்த மாதிரி तुमचे व्हिडिओ टाकू यूट्यूबवर भरपूर स्टुडंट्स लागले लांबचं बघायचं कधी डायरेक्ट लवकर आणि अंगठ्यांना कदा पुरे म्हणजे फुल पण नाही हाफ थोडा सा असा वरचा भाग जे क्लच आहे ते अंगठ्याचा अंगठा इंडेक्स आणि थोडा सा हाफ राईट जाऊ दे सर सरळ जायचं आपले ठीक आहे थांबा आता तुम्ही ब्रेक अंगठ्याने मारताना फक्त अंगठ्याने का मारू थोडासा पाय ठेवा त्याच्यावर चप्पल घाला चप्पल घाला आता घाला नाही आता घाला चप्पल सवय लावा झाला पण काय नाही न्यूट्रल आहे गाडी चला ठीक आहे आता बघा चप्पल बरोबर आहे सेम एवढा पार्ट तिथे क्लच एवढा पार्ट ब्रेक आहे शिफ्टिंग आता बोला चला आता बघ क्लच सोडून नका देऊ लागेल 5 सेकंड होल्ड करायला क्लच क्लच थोडा होल्ड होल्ड दुरे रेस क्लच दोघांना होल्ड कर राईट हिरवा बिंदा स्टेअरिंग बरोबर सेकंड गिअर टाका पटकन समोर कोण आलं की काय कराल काय कराल ब्रेक पहिला गिअर लवकर लवकर फर्स्ट चल डायरेक्ट सेकंड गिअर पटकन फुल रेस सोडून रेस सोडून डायरेक्ट समजलं का रेस सोडायचा तो झटका बसतो ना आपल्याला लेफ्ट जाऊ दे थोडं लवकर येतो रेस हळू नका देऊ लेफ्ट साईड लेफ्ट पुढून पुढून ब्रेक मारायचा ब्रेक पण लवकर मारायचा असं यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघता ना आपले ह्याचे नाही बघितले बट ड्रायव्हिंगचे ना म्हणजे असं म्हणजे प्रॉपर ड्रायव्हिंग त्या संबंधित एक छोटं कन्व्हर्सेशन कसं करतो आपण तसं हाच प्रॉब्लेम सारख्या गाड्या मध्ये मध्ये थांबून ठेवले असं काय बोलायचं सेकंड स्पीड कमी केली ना तुम्ही फक्त खाली बघून नका जाऊ गिअर टाकतो सेकंड
तिकडे बघू लागेल समोर बघायचं, एका ठिकाणी बघत नाही म्हणजे कोणता गेअर तुमच्या हाताला माहिती आहे कोणता गेअर कुठे आहे. ठीक आहे आपण ब्रेक मारला, ब्रेक दाबून ठेवायचा. आपण हे सिग्नल्स बंद झाले ना सरळ जाऊ आपण. तुम्ही काही स्टुडंट आहात काय? नाही ना, आर्ट्स आर्ट्स. मग इकडे असं शिकवायसाठी काही वेगळं ट्रेनिंग देतात की ज्याला गाडी येते त्याला असं? म्हणजे आता तुम्ही एज अ ट्रेनर म्हणजे ट्रेनर म्हणून आहात ना? चल दॅट इज म्हणजे ज्याला गाडी येत नाही ना तेही चालवतात बऱ्यापैकी असं. आम्ही शिकवतो ते म्हणजे तुम्हाला काही ट्रेनिंग देतात की तुम्हाला गाडी येते म्हणून? नाही ना, आम्हाला गाडी येते म्हणून आम्ही शिकवतो असं. आधी ते बघतात की कसे चालवतो काय, शिकवतं पण आलं पाहिजे. हो ते पण आहे, सगळ्यांना शिकवता येत नाही असं लवकर. असं जरी गाडी येते तरी शिकवता येईल. यात काय माहिती का, जेवढे पेशन्स ठेवतो ना आम्ही बस तेच गरजेचं आहे असं. जर आम्ही आम्ही लूज झालो झालं म्हणूनच लोक घरातल्यांकडून शिकत ते घरच्यांसोबत शिकलो ना मग ते असं नको करू तसं नको करू भांडण होतं असेल. आता आम्हीच विसरलो गाडी चालवलं, फक्त ते शिकवलं लक्ष राहिलं गाडी चालवलं विसरलं असं आलं. देर इज त्याला येऊ दे ना मध्ये आपण सरळ ठेवायची आणि ब्रेक मारणार कधी पण. तुम्ही स्टेअरिंग फिरवाल मग आपण तिकडे जाऊ ना जिथे जायचं नाही आपल्याला. अजून अजून ठीक आहे. कोणता गिअर थांबू नका गाडी जागेवर, चला थोडा क्लच क्लच सोडा आरामात. जेव्हा तुम्ही रेस देता ना हो तेव्हाच क्लच सोडायची तयारी करायची आपण. टाका सेकंडवर पटकन, चला आधी क्लच मग रेस. कोणता गेअर तुम्हाला माहिती आहे कोणता गेअर टाकायचं? ठीक आहे चला आरामात, क्लच सोडू नका पूर्ण, तिथपर्यंत निघून जा आधी पूर्ण. चला बस तुम्ही धरून ठेवा, धरून नसतो आता सोडा क्लच टाका सेकंड गेअर पटकन. गॅरेज म्हणजे रेसचा आवाज नाही आला पाहिजे कधी जास्त, त्यासाठी आधी क्लच 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 मग रेस आला वाढवायची हळूहळू रेस. कोणता गेअर थोडी पुढे घ्या, क्लच सोडून द्या का लगेच स्मूथ हो धरून ठेवा त्यात बस धरून ठेवा. रेस का कमी करताय? हाफ रेस हाफ क्लच होल्ड धरून ठेवा थोडा क्लच सोड आराम. चला सेकंड फटका सोनावणे कॉलेज माहिती आहे तुम्हाला? म्हणजे मी आहे इकडे बट माझं रस्ते सोनावणे कॉलेज माहिती आहे मला, कॉलेज माहिती आहे बट रस्ते नाही माहिती. तिकडेच जायचं आपल्याला मग काय करायचं सबर बघू.
आता बोला काय बोलतील तुम्ही मला कमेंट आणि सबस्क्राइब करा.